मी डॉक्टर अहमद कातील, कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट अँड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे पत्रकार दिनानिमित्त सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या दैनिक, वर्तमानपत्र, प्रेस, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, प्रेस फोटोग्राफर, पत्रकार बांधवांचा सन्मान कार्यक्रम माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते व माजी आमदार प्रकाश शेलगुरवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या व ज्येष्ठ नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाला. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी आयोजित हा कार्यक्रम केला होता. यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केलं. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिरुपती परकी पंडला, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसेन यांनी केलं. यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी बोलताना म्हणाले की सोलापूर काँग्रेसच्या एका खोलीतून चालणारा कामकाज मी मंत्री झाल्यानंतर प्रशस्त कार्यालय बांधण्याचा प्रयत्न केला. सभागृहाला स्वर्गीय अप्पासाहेब ब्रह्मनाळकर यांचं नाव दिलंय. आज गेली अनेक वर्ष भव्य कार्यालय उभय. सध्या काँग्रेस भवनाचा कायापालट करण्याचं काम सध्याचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडून सुरू आहे, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले. पत्रकार समाजाचे राजकारणाचे मित्र असतात, वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करतात. पत्रकारांनी सत्य परिस्थितीवर चिंतन मनन करून लेखनी चालवावी व ते आजचे पत्रकार करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.